गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ असल चव कोल्हापूरची आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। कणकवली शहराच्या विकास नियोजनाची बैठक पार पडली। या बैठकीत कणकवलीचा विकास झाला पाहिजे पण आमची घरे उद्ध्वस्त करू नका अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकातून येत आहेत। आरक्षणाची बैठक खेळीमेळीत पार पडली, त्यावेळी भरपूर मुद्दे उपस्थित झाले। पण जे प्रस्तापित अगोदर जी आरक्षण होती, एक्झिस्टिंग आरक्षण म्हणतात, तर एक्झिस्टिंग आरक्षण होती त्याबद्दल पण हे झाली। आमचं शासनाला एकच विनंती आहे की त्यांनी म्हणजे चुकीच्या पद्धतीने 20 वर्ष 1999 साली जिल्हा परिषदने जे टाकलेलं आरक्षण आहे ते पूर्णपणे चुकीचं होतं। आणि त्यात चुकीचं म्हणजे पूर्णपणे चुकीचं होतं, त्यामुळे त्या याने आमची जर आमचं राहतं घर होतं 127 नंबर घरावर राहता घरावर आरक्षण याने असून पण आरक्षण टाकलेलं होतं, त्यामुळे आणि आम्हाला न सांगता कोणतीही पद्धत नाही काही नाही। आमचे वडिलांनी आमच्या आजोबांनी जी घरं बांधलेली होती जुन्या काळातली, 127 म्हणजे किती जुनं घर असेल याचा विचार करा। हायवेला असल्यामुळे त्यांनी ती अगोदर एका साईडला असल्यामुळे आरक्षण टाकलं, तर ते आता 20 वर्षानंतर आम्हाला त्यामुळे खूप त्रास सहन भोगावा लागला आहे। आम्हाला आमची पण हे करता आली नाही आहे, उन्नती करता आली नाही, आणि आमच्या घरात 22 लोक असल्यामुळे एका प्रकारे पंतप्रधान सांगतात की घर बांधण्यासाठी तुम्हाला 2.5 लाख रुपये देतो घरं बांधा म्हणजे, आणि एका साईडला शासन असं करते की आहे त्या घरातूनच बाहेर काढायला बघतायत, आणि घर म्हणजे पूर्ण म्हणजे ह्याचं म्हणजे असेसमेंट सगळे कागदपत्र आमचे असून पण शासनाच्या काय चुकीमुळे किंवा नजर चुकीमुळे काय झालं आम्हाला काय माहीत नाही, कारण त्यामुळे आमचा जन्मत नव्हता म्हणजे आम्ही छोटे होतो, त्यामुळे शासनाने आमचा विचार करावा की खरोखरच म्हणजे आमच्या म्हणण्यापेक्षा हे बघा कणकवलीत विकास झाला पाहिजे प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे, कोणाची नाही अशी नाही, पण विकास होताना एखाद्याला घरातनं बाहेर काढणं हे चुकीचं आहे। आज आम्ही आमचं 22 लोक जर तिथनं प्रस्थापित व्हायची वेळ आली 100 आता 20 वर्षात निधी नाही मिळाला म्हणून झालं नाही, आनंदाची गोष्ट आहे कारण आमचं प्रामाणिक होतं, आम्ही खरोखर रहिवासी होतो तिथले, पण 20 वर्षानंतर होत असेल कुठलं काय झालं आणि म्हणजे तिथलं आरक्षण उठवायचं झालं तर 22 लोकांनी जायचं कुठे, ती लोकं त्याच जागेवर अवलंबून आहेत। आणि कुठल्याही नागरिकाला कणकवलीतला विचारा की आम्ही तिथे कधीपासून राहतो, म्हणजे वयोवृद्ध माणसांना पण विचारू शकता, आताच्या लहान मुलांना पण विचारू शकता, म्हणजे एखाद्याच्या घरावरनं तुम्ही नांगर फिरवू नका, हे आमचं प्रामाणिक मत आहे। आणि कुटुंब नुसतं विकासासाठीच त्यांनी योगदान द्यायचं का आमचा प्रश्न आहे, घ्या तुम्ही आमचं नाही म्हणणं नाही, पण त्याला पण काहीतरी घरं उद्ध्वस्त करू नका, विकास झालाच पाहिजे म्हणजे विकास झालाच पाहिजे, कणकवलीचा विकास झालाच पाहिजे, आमची ठाम भूमिका आहे, आमचं सहकार्य कायम असेल त्याच्यासाठी, पण घरावर तुम्ही हे करू नका। 22 जणांना उपाशी मारून तुम्ही विकास होत असेल तर त्याला विकास म्हणता येणार नाही, पूर्णपणे भकास असेल। कणकवली नगरीचा विकास प्लॅन सध्या चर्चेत आहे, 1999 साली प्रथम हा प्लॅन लोकांच्या माहितीसाठीच दाखल केला, परंतु गेल्या 25 वर्षांमध्ये कणकवली नगरीतील नागरिकांना आपल्या गावामध्ये 56 हे किती प्रकारची म्हणजे कोणकोणती आरक्षणं आहेत हीच माहिती नाही आहे, तसंच या आरक्षणाचा एरिया किती आहे प्रत्येक आरक्षणासाठी याचीही माहिती नाही। आता शासनाच्या स्टँडर्ड ऑपरेशनल प्रोसिजरप्रमाणे 56 आरक्षणं ठेवणं गरजेचं आहे असं जर असेल तर ती ठेवण्यात यावी, परंतु त्यांची प्रायोरिटी बघून त्याचा एरिया कमी जास्त करावा, तरच लोकांना या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये नवीन केल्या जाणाऱ्या थोडेफार रिलीफ मिळू शकेल। अशोक कंबळेकर, कणकवली। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा।